नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बोलणार आहे लांब केसांबद्दल. तर लांब केस कुणाला नाही आवडत? सगळ्यांना लांब केस आवडतात आणि सगळ्यांना लांब केस हवे असतात. पण लांब केसांची काळजी कशी घेतली पाहिजे, त्यांना कसं मेंटेन ठेवलं पाहिजे, ते खूप गरजेचं असतं. जर तुम्ही लांब केसांची काळजी घेतली नाही, त्यांना मेंटेन ठेवलं नाही, तर तुमची केस गळती चालू होऊ शकते, केसांचे खूप जास्त प्रॉब्लेम्स यायला चालू होतात. तर ह्या लांब केसांची काळजी कशी घ्यायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे चला हा व्हिडिओ आपण लगेचच चालू करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लांब केसांसाठी सगळ्यात महत्वाचं असं ते म्हणजे स्कॅल्प. जर तुमचं स्कॅल्प हेल्दी असेल तर तुमचे केस ऑटोमॅटिकली हेल्दी होणार, चांगले होणार आणि अजून वाढणार. त्यामुळे रोज तुम्ही तुमच्या स्कॅल्पला एक मसाज द्या. तुम्ही स्कॅल्प मसाजर घेऊ शकता आणि रोजच्या रोज तुम्हाला नॉर्मल तुमच्या स्कॅल्पला मसाज करायचं आहे. तुम्हाला तेल वगैरे काही लावायचं नाही आहे, नॉर्मल तुम्ही स्कॅल्प मसाजरनी, नाहीतर स्कॅल्प मसाजर नसेल तर तुम्ही तुमच्या बोटांनी, म्हणजे ह्या बोटांनी तुम्ही तुमच्या स्कॅल्पला मसाज करू शकता. स्कॅल्पला मसाज करणे पण गरजेचं आहे आणि स्कॅल्प स्वच्छ क्लीन ठेवणे पण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता, शॅम्पू करता, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा स्कॅल्प साफ करायचा आहे. तुम्हाला तुमचे एंड्स नाही साफ करायचे, तुम्हाला एंड्स नंतर साफ करायचे. पण दोन वेळा जो आपण शॅम्पू करतो त्यात सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो स्कॅल्प असतो तो व्यवस्थितपणे साफ करायचा आहे. जर तुमचा स्कॅल्प साफ झाला, क्लीन झाला, तर तुमचे केस तेलकट होणार नाहीत, चिकट होणार नाहीत, त्यामुळे केस गळणार नाहीत आणि लॉंग केस तुमचे प्रॉपरली मेंटेन होतील. आठवड्यातून दोन वेळा तरी केसांना तेल लावा. तुम्ही खोबरेलचं तेल, भृंगराज, बदामचं तेल, कोणतंही तेल वापरू शकता, पण आठवड्यातून दोन वेळा कमीत कमी तुमच्या सगळ्या केसांना तेल लावा. रूट्सना प्रॉपरली मसाज करा. तुम्ही थोडंसं कोमट तेल केलं आणि कोमट तेल वापरलं तरी चालेल. नाहीतर तेल लावून झाल्यानंतर तुम्ही गरम पाण्यात टॉवेल बुडवून थोडीशी स्टीम द्या. नाहीतर तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर स्टीमरनी जरी तुम्ही तुमच्या केसांना स्टीम दिली तर रूट्स तुमचे स्ट्रॉंग होतील आणि रूट स्ट्रॉंग झाले की पूर्ण केस स्ट्रॉंग होणार आणि तुमचे केस परत तुटणार नाहीत, गळणार देखील नाही. केसांना सारखं सारखं शॅम्पू करू नका. आठवड्यातून दोन वेळा जरी शॅम्पू केला तरी पुरेसा आहे. जर तुम्ही सारखं सारखं शॅम्पू केला तर तुमचे केस खूप ड्राय होऊ शकतात आणि केसांमधलं मुळांमधलं नॅचरल ऑइल स्ट्रिप होतं आणि त्यामुळे केस गळतात आपले. त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तुम्ही नॉर्मल माइल्ड शॅम्पूने तुम्ही तुमचे हेअर वॉश करू शकता आणि तुम्ही कंडिशनर देखील वापरा. कंडिशनर का वापरायचं? कारण जे काही तुमचे एंड्स असतात ते ड्राय फ्रिझी होऊ नयेत म्हणून, त्यात गुंता जास्त होऊ नये म्हणून. जेवढे जास्त ते ड्राय फ्रिझी होतील त्यात तेवढा जास्त गुंता होईल आणि नंतर परत हेअर फॉल होईल, हेअर ब्रेकेज होईल. त्यामुळे कंडिशनर लावणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एकतर मार्केटचं कंडिशनर वापरा, नाहीतर तुम्ही घरी दही लावू शकता, नाहीतर भरपूर सारे असे घरातले कंडिशनर आहेत जे तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता. तर कंडिशनर विसरू नका, कंडिशनर नक्की वापरा. शॅम्पू केल्यानंतर असं होतं की लांब केसांना वाळवणं खूप कठीण जातं, त्यामुळे आपण ब्लो ड्रायर वापरतो आणि आपण टॉवेलने असं घसघसघस घासतो त्यांना. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला टॉवेलने असं घासायचं नाही आहे, नाहीतर फ्रिक्शन तयार होणार, तुमचे केस खूप जास्त ड्राय होणार, तुटणार, नंतर तुमचा हेअर फॉल होणार. त्यामुळे तुम्हाला टॉवेलने घासायचं नाही आहे. तुम्ही एकतर कॉटनचा टी शर्ट वापरू शकता, नाहीतर आजकाल मार्केटमध्ये हेअर रॅप आले जे कॉटनचे आहेत, ते तुम्ही घेऊ शकता आणि ते त्यामध्ये तुम्ही तुमचे केस रॅप करून ठेवू शकता. म्हणजे त्यात सगळं पाणी ओढून घेईल ते रॅप आणि तुमचे केस नॉर्मल होतील, इतके जास्त ओले राहणार नाहीत आणि लगेच वाळून जातील. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ब्लो ड्रायर वापरायचं नाही आहे. बरेचदा आपण ब्लो ड्रायर वापरतो, पण ब्लो ड्रायर वापरू नका. कोणतीही हीट तुमच्या केसांना तुम्ही वापरू नका. तुम्ही नॉर्मल एअर ड्रायरनी तुमचे केस वाळू द्या. जेवढे ज्यादा लांब केस तेवढा जास्त गुंता. त्यामुळे नेहमी जेव्हा तुम्ही लांब केसांना विंचरता तेव्हा पहिल्या मोठ्या दाताच्या कंगव्याने तुम्ही खालचे केस विंचरा, सगळा गुंता काढून घ्या आणि नंतर तुम्ही वरचे केस विंचरू शकता. पण नेहमी पहिला मोठ्या दाताचा कंगवा वापरा आणि नंतर तुम्ही छोट्या दाताचा कंगवा वापरू शकता. केसांना 6 ते 8 आठवड्यांनंतर ट्रिम नक्की करा. जर तुम्ही ट्रिम केलं तर स्प्लिट एंड्स जातील आणि केस जास्त चांगले वाढतील. जर तुम्ही ट्रिम केलंच नाही तर केसांची एंड ना खूप असे कधी कधी करली दिसतात, कधी कधी खूप वीक दिसतात, त्यामुळे त्यांना ट्रिम करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जेवढं जास्त ट्रिम कराल तेवढे तुमचे केस हेल्दी होतील आणि तेवढेच चांगले वाढतील देखील. रोज रात्री झोपताना तुम्ही केस मोकळे ठेवून झोपू नका. तुम्ही एक लूज वेणी घालून झोपू शकता, तुम्ही स्क्रंची वापरू शकता आणि जे तुम्ही पिलो कव्हर, कॉटनचे जे उशीचे कव्हर असतात ते कॉटनचे वापरू नका. तुम्ही सिल्कचे उशीचे कव्हर वापरा, कारण कॉटनच्या पिलो कव्हरमध्ये ना फ्रिक्शन होतं,
त्यामुळे केस खूप जास्त ड्राय होतात. त्यामुळे तुम्ही सिल्कचे उशीचे कवर वापरा, जेणेकरून तुमच्या केसांमध्ये जास्त फ्रिक्शन होणार नाही आणि केस खूप जास्त ड्राय होणार नाही, त्यांना तुटणार देखील नाही. केसांना सारखी सारखी हीट वापरू नका. जर तुम्हाला कधी स्ट्रेटनर और कर्ल वापरायचं आहे तर तुम्ही पहिला हीट प्रोटेक्टर लावा, ॲलोवेरा जेल लावा आणि मगच या हीटवाल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या केसांना लावू शकता. जर तुम्ही सारखं तुमच्या केसांना हीट लावायला लागला, केमिकल ट्रीटमेंट केला, तर तुमचे लांब केस मेंटेन करणं खूप अवघड आहे. म्हणजे टेम्पररी तुम्हाला केस तुमचे छान वाटतील, पण नंतर तुम्हाला त्याचे खूप वाईट साईड इफेक्ट्स येतील, त्यामुळे ही चूक करू नका. तुमची जी हेअरस्टाईल असते ती सारखी सारखी चेंज करा. एक 15-20 दिवसानंतर हेअरस्टाईल चेंज करा. म्हणजे आज जर तुम्ही इकडून बांग पाडला तर उद्या इकडून पाडा, नंतर तुम्ही मागे केस बांधू शकता, मग वेणी घाला, मग डबल वेणी घालू शकता. कोणतेही प्रकारची हेअरस्टाईल करा. नॉर्मल लूज हेअरस्टाईल जी आपण घरात करतो ते, अशी कोणतीही टाईट हेअरस्टाईल करू नका. म्हणजे तुम्ही एक टाईट पोनी घातले किंवा असं बन घातला, ह्या हेअरस्टाईल करू नका, कारण याने आपले केस तुटू शकतात आणि नंतर आपल्याला टक्कल पण वाढू शकतो. मी त्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो जाऊन चेकआउट करू शकता की कोणत्या कोणत्या हेअरस्टाईलने आपल्याला टक्कल पडू शकतं. त्यामुळे ही चूक करू नका. तुम्ही कोणतीही लूज हेअरस्टाईल घालू शकता, लूज वेणी घालू शकता, लूज तुम्ही पोनी घालू शकता, थोडेसे फ्रंट लाईनला केस तुम्ही मागे टाकून पोनी घालू शकता, नाही तर लूज वेणी बेस्ट आहे घरी. आणि बाहेर जाताना जे काही तुम्ही हेअरस्टाईल करता त्यांना नेहमी बदलत राहा. एकच भांग पाडून 30-30 हेअरस्टाईल करू नका, हेअरस्टाईल थोडी चेंज करत राहा. ज्यादा केमिकल वाले प्रोडक्ट्स वापरू नका. बरेचदा असं होतं ना की लांब केस असले की आपण केसांना काहीही लावतो आणि आपण आपल्या केसांची काळजी घेत नाही. बरेच लोक मी असे बघितलेत की जे ज्यांचे केस इतके छान आहेत पण ते केसाला साबण लावतात. पण मी एक तुम्हाला गोष्ट सांगते की जर तुम्ही साबण तुमच्या केसांना वापरत असाल तर साबणचा इफेक्ट ना थोडे दिवस तुम्हाला काही वाटणार नाही, पण नंतर तुम्हाला इथं टक्कल पडू शकतं किंवा केस पूर्णपणे ऑटोमॅटिक 2 महिन्यात सगळे जाऊ शकतात. त्यामुळे केसांच्या बाबतीत ही रिस्क घेऊ नका. साबण वगैरे अजिबात लावू नका. एक माइल्ड शॅम्पू घ्या, माइल्ड कंडिशनर घ्या, नाही तुम्ही होममेड कंडिशनर वापरू शकता, नाहीतर रीठाचा शिकेकाईचा शॅम्पू वापरू शकता, तो बेस्ट राहील. पण कधीही साबण वगैरे तुमच्या केसांना किंवा स्कॅल्पला वापरू नका. केसांसाठी एक प्रॉपर डायट फॉलो करा. प्रोटीन घ्या, ओमेगा 3 घ्या, विटॅमिन्स घ्या, मिनरल्स घ्या. हे सगळं जर तुमच्या डायटमध्ये असेल तर तुमचे केस अजून जास्त प्रमाणात वाढतील. तर हा होता आजचा माझा व्हिडिओ, लांब केसांना मेंटेन कसं ठेवायचं त्याच्याबद्दल. या सगळ्या टिप्स फॉलो करा. काही शंका असतील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.